गुड इवनिंग अगेन। हम अपना दूसरा सेशन कर रहे जा रहे हैं जीएसटीआर ऑफलाइन टूल पे। ये वेबिनार हमारा मराठी लैंग्वेज में होगा। मिस्टर भगवान पाटिल फ्रॉम जीएसटीएन, ये हमारा आज का मराठी का सेशन ले रहे हैं। हम अपना दूसरा सेशन कर रहे जा रहे हैं जीएसटीआर ऑफलाइन टूल पे। धन्यवाद। नमस्कार सर्वांना, मी नवी दिल्लीवरून बोलतोय। आपल्या हा पहिला प्रयोग आहे आमचा की रिजनल लँग्वेज मध्ये ही हे करण्याचा की वेगवेगळे प्रयोग करण्याचा, वेबिनार्स करण्याचा। यानंतर आम्ही बाकीही मल्याळी लँग्वेज किंवा बाकीचे तमिळ लँग्वेज यामध्ये पण करणार आहोत। तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पहिल्या प्रयोगात। यामध्ये आपण हिंदी आणि मराठीचा प्रयोग करणार आहोत, कारण काही पार्ट जो आहे तो माझे सहकारी राजेश कुमार आहेत ते करतील। तर पहिला पार्ट आहे की जो GSTR-1 अतिशय सोप्या ह्याच्यामध्ये आम्ही जीएसटीचा जो पार्ट आहे तो हे केलेला आहे। जीएसटी पोर्टल जर आपण भेट दिली असेल तर अतिशय सुटसुटीतपणे आपल्या सर्वांसाठी आम्ही तिथे वेगवेगळे हे केलेले आहेत। पोर्टल वरती जा, लॉग इन नंतरही तुमच्यापैकी काही जणांनी केलं असेल रजिस्ट्रेशन साठी पर्टिक्युलरली। तर आपला जो अजेंडा आहे तो आहे ओव्हरव्ह्यू सगळ्या रिटर्नचा आणि GSTR-1 म्हणजे पर्टिक्युलरली काय, नंतर रिटर्न फायलिंगचे मोड्स कुठले कुठले आहेत आपले आणि कशा प्रकारे फाईल होऊ शकतं, नंतर त्याच्यामध्ये GSTR-1 मध्ये कुठली कुठली माहिती आपल्याला द्यावी लागते त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत, नंतर इनव्हॉइस अपलोड साठीचे की बेनिफिट काय आहेत। आपण बघू शकता की आधी VAT-13 मध्ये आपल्याला इनव्हॉइस काही राज्य करत होती इनव्हॉइस अपलोड, पण बऱ्याच राज्यामध्ये होत नव्हतं, हा नवीन प्रयोग आहे। नंतर ऑफलाईन टूल जे की नवीन आहे, जे आधी कुठेही नव्हतं की ऑफलाईन टूल मध्ये काय काय फायदे आहेत। आपण बघू शकतो की व्यापाऱ्यांचे साधारणपणे 3 प्रकार होऊ शकतात, एक लहान व्यापारी, मध्यम व्यापारी आणि मोठे व्यापारी। तर लहान व्यापारी आणि मध्यम व्यापाऱ्यांसाठी ही ऑफलाईन युटिलिटी अतिशय उपयोगी आहे। आपल्याला इवन जी कुठल्याही CA ची मदत किंवा प्रॅक्टिशनरची मदत न घेताही आपण जर दररोज संध्याकाळी व्यवसाय झाल्यानंतर त्या बिल्स आपण अपलोड के ऑफलाईन युटिलिटीमध्ये भरले आणि नंतर महिन्याच्या शेवटी फक्त आपल्याला इंटरनेटची गरज यासाठी लागत नाही, इंटरनेटची गरज फक्त महिन्याच्या शेवटी शेवटच्या नंतर 10 तारीख असेल किंवा जेव्हा तुम्ही GSTR-1 अपलोड करत असाल त्यावेळेला फक्त तुम्हाला इंटरनेटची गरज लागते। ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली इंटरनेटचे खूप प्रॉब्लेम आहेत। याआधी मी जेव्हा CSC चा CEO होतो तेव्हाही मी पूर्ण महाराष्ट्र भ्रमण केलेले खेड्यापाड्यातनं, तर तेव्हाही आम्ही ही जी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा जो मुद्दा होता तो लावून धरला होता आणि मग वेगवेगळे प्रयोग केले गेले महाराष्ट्र शासनाने आणि माय मराठीचं पोर्टलही तुमच्या सर्वांसाठी आता खुलं आहे। तर यामध्ये हे आहे की इंटरनेट शिवाय ग्रामीण महाराष्ट्रातून मी कसं काय माझं रिटर्न अपलोड करू शकतो, बाकीच्या गोष्टी कशा करू शकतो, यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करत आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की असं म्हणतात की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। तर आम्ही प्रयत्न करत आहोत एक वेगळा ह्याचा की तुमच्या सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। नंतर डेमो होईल आपल्या ऑफलाईन टूलचा। ऑफलाईन टूल तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता यासाठी तुम्ही जर GST.gov.in हे पोर्टल व्हिजिट केलं तर तिथे आपण बघू शकता डाउनलोड्स मध्ये डाउनलोड करत नंतर तिथे ऑफलाईन युटिलिटीचं पूर्ण हे ठेवलेलं आहे आम्ही, ते आपण पूर्ण डाउनलोड करू शकता। अतिशय सविस्तरपणे विवेचन केलेलं आम्ही इन्स्ट्रक्शन्स मध्ये, त्याच्या कुठल्या कुठल्या इन्स्ट्रक्शन आहेत, कुठले कुठले सीट्स आहेत आपण सर्व बघणार आहोत। पण त्याआधी मी सांगतो की हे नवीन प्रयोग अतिशय तुमच्या सेवेसाठी आम्ही करण्यात आलेला आहे। नंतर एरर फाईल, आपल्याला बऱ्याचदा असं असतं की मला काही कॉम्प्युटर फारसे येत नाही, माझ्या मुलाला येतं, मी छोटा बिझनेसमन आहे, तर त्यावेळेस जे काही एरर येतील पहिल्या वेळेस त्या एरर्स किंवा चुका आपल्यालाही टाळता येतील किंवा त्याचे करेक्शन कसं करता येईल, त्याच्या चुकांची दुरुस्ती कसं करता येईल हेही आपण पाहणार आहोत। आणि शेवटचा हे असेल की क्वेश्चन आणि आन्सरचा पार्ट असेल। तर हा ज्या
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की वेगवेगळे रिटर्न्स कुठले आहेत. तर जीएसटीआर वन जे पर्टिक्युलरली आज आपण डिस्कस करणार आहोत आणि त्या संदर्भातली ऑफलाईन युटिलिटी, ह्या सर्व बाकीच्याही ह्याच्यासाठी आम्ही ऑफलाईन युटिलिटी डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि ती पुन्हा काही वेळानंतर होईलच, काही टाइम गॅप नंतर. पण डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय, तुम्ही जे काही आधी विक्री करत होता, माफ करा मी बऱ्याचदा साधे साधे शब्द वापरील, जेव्हा विक्री करत होतो आपण तर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं द्यावा लागतील. सप्लाय टॅक्सेबल गुड्स आणि सर्व्हिस ज्या तुम्ही कराल त्या संदर्भातली माहिती आपल्याला इथे द्यावी लागेल जीएसटीआर वन मध्ये. आणि जीएसटीआर वन ए आपण फ्लोही बघणार आहोत की कसं रिटर्न्सचा फ्लो होतो. आता फक्त तुम्हाला जीएसटीआर वन अपलोड करायचे आणि बाकी सर्व रिटर्न्स जीएसटीआर वन ए असेल, टू असेल, टू ए असेल, थ्री असेल, ते आपोआप ऍटो पॉप्युलेट होणार आहे. तुमची काम कमीत कमी व्हावं, तुम्ही बिझनेसवरती फोकस करावं हा आमचा प्रयत्न आहे. आणि हे माध्यम कम्प्लाय करणं हे फक्त अतिशय सोपं माध्यम व्हावं तुमच्यासाठी, तुम्हाला असं कम्प्लायन्ससाठी खूप वेळ द्यावा लागू नये असा आमचा प्रयत्न आहे. कम्प्लायन्ससाठी फक्त तुमचा मिनिमम टाइम जाईल आणि यू विल फोकस, तुम्ही आपल्या धंद्यावरती लक्ष द्यावं. कारण धंदा जर चांगला झाला तर आपल्या भारत मातेचा विकास होण्यासाठी मदत होईल, शासनालाही रेव्हेन्यू मिळेल आणि तुमचंही उत्पन्न वाढेल. आणि या सर्वांमधनं एक सिनर्जी तयार होईल जी की आपल्याला विकासाकडे घेऊन चालेल भारताच्या. दुसरा पार्ट आहे जीएसटीआर वन ए, याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा नवीन प्रयोग अगेन की आता सेल्फ पोलिसिंग खऱ्या अर्थानं, व्हॅटमध्येही सेल्फ पोलिसिंग आपण थोडंफार होतं पण इथे खऱ्या अर्थानं तुमचं सेल्फ पोलिसिंगचं हे आहे की तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते आपण अपलोड केले तर दुसरा ज्याला आपण विकलेला आहे तो बघू शकतो की किती माझं ह्यांनी दाखवलेले. समजा एखाद्यानी 50 कोटीचा माल एखाद्याला विकला आणि त्याच्यावर जर टॅक्स असेल 18% आणि त्या पुढच्या माणसाने जर 40 कोटी तुम्ही जर तो म्हणला तर मला 40 कोटीचा माल मी यांच्याकडनं घेतलेला आहे, तो त्याला तो अधिकार आहे. तर तो पार्ट आपण बघणार आहोत. आणि नंतर जीएसटीआर थ्री जे आहे, हे जीएसटीआर टू आणि थ्री हे आपोआप जनरेट होतील, तेही आपण बघणार आहोत की कशा प्रकारे होईल. आणि मग बाकीचे रिटर्न्स आहेत ते आपण आज डिस्कस करणार नाही, पण फक्त मी 4 नंबर रिटर्न आहे टॅक्सेबल पर्सनचं जे कंपाऊंडिंग आहे त्यांच्यासाठी आहे, नॉन रेसिडेंट फॉरेनच्या साठी 5 आहे, आयएसडी रिटर्न 6 आणि बाकीचे रिटर्न्स आहेत, मी जात नाही डिटेलमध्ये. हा जो पार्ट आहे हा मी आपल्याशी डिस्कस करू इच्छितो पर्टिक्युलरली की जीएसटीआर वन ह्याच्यामध्ये फक्त अपलोड ऑफ इनव्हॉइस डेटा आहे आणि तो दोन प्रकारे आपल्याला करता येतो. एक तर ऑनलाईन टूलने आपण एक एक इनव्हॉइस आपण भरू शकता, पण ते खूप टीडीएस काम होईल आणि आम्हालाही त्याची जाणीव आहे. आणि ह्या ह्याच्यासाठी इझी तुमच्या ह्याच्या चांगल्या हे सेवेसाठी आम्ही एक ऑफलाईन युटिलिटी डेव्हलप केलेली, ती आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ही फक्त ऑफलाईन युटिलिटी तुम्हाला कुठले इंटरनेट न करता तुमचा फक्त डेटा अपलोडिंगसाठी मदत करेल जेव्हा अपलोड करू शकाल ऑफलाईन युटिलिटीमध्ये तेव्हा. आणि जीएसटीआर टू ए, तुम्ही जेव्हा तुमचा माल विकता तेव्हा तो जीएसटीआर टू ए मध्ये आपला माल आपल्या ज्याला आपण विकलेला आहे त्याला तो व्ह्यू असेल की तो ऍक्सेप्ट करू शकतो तुम्ही दाखवलेली माहिती, तो रिजेक्ट करू शकतो, तो मॉडिफाय पण करू शकतो. मगाशी मी उदाहरण दिलं की 50 करोड आणि 40 कोटी, किंवा तो ऍडही करू शकतो. आणि ऍटो ड्राफ्ट जे आहे जीएसटीआर टू ए ऍटो ड्राफ्ट होईल, ह्या तुमच्या सगळे जे सप्लायर्स आहेत त्यांच्यावरनं ऍटो ड्राफ्ट होईल. नंतर जीएसटीआर टू आहे तो टू ए वरनं तुम्हाला वेगवेगळ्या याच्यासाठी एक चान्स मिळेल की तिथेही तुम्हाला चान्स आहे की ऍक्सेप्ट करा, रिजेक्ट करा, मॉडिफाय करा, ऍड करा आणि अपलोड ऑफ रिमेनिंग डेटा. तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल, काही डेटा ऍड करायचा असेल तर तो तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर जो वन ए आहे, नंतर परत सप्लायर जो असेल त्याला एक चान्स आहे की बाबा दाखवण्यासाठी की मी विकलेलं बरोबर आहे आणि ज्याला मी विकलं होतं त्यांनी ते चुकीचं ऍक्सेप्ट सॉरी मॉडिफाय केलेलं आहे किंवा रिजेक्ट केलेलं आहे, तर तोही राईट आम्ही दिलेला आहे जो विक्री करतो त्याला. आणि फायनली मग जीएसटीआर वन हे ऍटो अमेंड होऊ शकतं आणि त्या दोन बेसिसवरनं जीएसटीआर तीनची तयारी होऊ शकते ऍटो पॉप्युलेट होऊन.
तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की अतिशय सुटसुटीतपणे आपण फक्त जर जीएसटीआर वन करेक्ट भरलं तर 10-10 वर्ष कुठलाही टॅक्समन आपल्याकडे येणार नाही. पण जर चुकीचं भरलं तर इमिडिएट पुढच्या महिन्यात, किंवा आम्ही बिझनेस इंटेलिजन्स टूलही वापरत आहोत, नंतर आम्ही कस्टमशी जोडले जात आहोत, बँकांशी जोडले जात आहोत, इन्कम टॅक्सशी, तर सर्व डेटा जो आपण महाराष्ट्रात प्रयोग केला होता इन्कम टॅक्स कस्टम एक्साइज सर्व्हिस टॅक्सला जोडण्याचा 360 डिग्रीचा, तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, तो प्रयोगही आम्ही इथं राबवलेला आहे. आणि त्यामुळे तुमची सर्व माहिती आमच्याकडे येत आहे, त्याच्यावरनं तुमचं अनालिसिस होईल, बिझनेस इंटेलिजन्स अनालिटिक्स, आणि त्यावरनं हे ठरेल. म्हणजे जर चांगला बिझनेस केला तर तुम्हाला कुठलंही काही घाबरायची गरज नाही, 10-10 वर्ष तुमच्याकडे कोणी येणार पण नाही टॅक्समन. तो जो पुढचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये एक वन इनव्हॉइस तुम्हाला ऍट ई स्टेज, मगाशी मी दाखवलं म्हटल्याप्रमाणे की ऑनलाईन भरू शकता, पण तो आपण जाणार नाही आहोत. आपण आजच्या याच्यावरती फोकस करत आहोत की ऑफलाईन टूलमध्ये कशा प्रकारे तुम्हाला पार्ट करता येईल. तर हा जो पार्ट आहे मिसमॅच आणि मॅचचा, हाही तुमच्यापैकी बरेच जण ह्याच्याशी अवगत आहेत, कारण महाराष्ट्रात हा आपण हा आधीच करत होतो. तर तो पार्ट आहे. हे मंथली रिटर्नचा डाटा कसा फ्लो होईल, मगाशी दाखवलं पिक्चरियल व्ह्यू, त्याचप्रमाणे हा डेटा पण फ्लो होईल तुमच्या 1, 2, 2A आणि 3 मध्ये. तर त्याचा हा पिक्टोरियल व्ह्यू आहे. तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही टाईप करू शकता आणि मी ते बघू शकतो माझ्या स्क्रीनवर, आणि आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यानंतरही आम्ही काही वेबिनार काही काळानंतर असं इंटरॅक्टिव्ह वेबिनार करत आहोत की तुम्ही आमच्याशी डायरेक्टली संवाद साधू इच्छिता, बोलू इच्छिता फोनवर शकता, तोही आम्ही प्रयोग करून बघणार आहोत. हा जो पार्ट आहे GSTR-1 भरण्याचा, तो 10th of every month किंवा प्रत्येक महिने पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला, म्हणजे जुलै असेल तर ऑगस्टच्या 10 पर्यंत भरावं लागेल. पण सध्या आपण जुलै आणि ऑगस्टसाठी डेट बदललेले आहेत आणि रिटर्नही 3B केलेला आहे, तर त्याच्याविषयी आपण पुढे सविस्तर बोलणार आहोत. GSTR-2 15 तारखेपर्यंत भरावं लागेल आणि ऑटो पॉप्युलेट होऊन, आणि GSTR-3 हे 20 तारखेपर्यंत आपण भरणार आहोत. तर यामध्ये ज्या हे आहे जुलैची डेट आहे GSTR-3B ची 20th ऑगस्ट पर्यंत, GSTR-1 1 ते 5 सप्टेंबर पर्यंत आपल्याला भरावं लागेल, GSTR-2 6 ते 10 सप्टेंबर पर्यंत आपल्याला भरायचं आहे, आणि ऑगस्टसाठीच्या डेट्स 20 सप्टेंबर पर्यंत आपल्याला 3B भरायचं आहे. 3B जे समरी, फक्त तुम्हाला जास्ती त्रास होऊ नये, कारण सुरुवात आहे ह्या GST एराची, त्यामध्येच तुम्ही तुमचं कम्प्लायन्सला जास्ती वेळ द्यायची गरज पडू नये यासाठी शासनाने एक 3B नावाचं नवीन हे केलेलं आहे, रिटर्न सबस्क्राईब केलेलं आहे, आणि त्यामध्ये इट्स व्हेरी व्हेरी इझी, जस्ट समरी तुम्हाला द्यायची आहे आणि मग रेग्युलर रिटर्न तुम्हाला ऑगस्टसाठी 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत भरायचं आहे, आणि GSTR-2 21 ते 25 सप्टेंबर या कालावधीत भरायचं आहे आपल्याला. नंतर हु कॅन फाईल GST रिटर्न, एक तर टॅक्स पेअर आणि GST प्रॅक्टिशनर दोन्ही फाईल करू शकता तुमच्या याच्यावरती, तुम्ही ज्याला अथॉरिटी दिलेली आहे त्याला. नंतर कुठे भरायचे, कुठे हे रिटर्न तयार करायचे, त्यासाठी आधी तुम्हाला जर तुमचा वेगवेगळा हे असेल तर आधी तुम्हाला एक्साइजच्या साईटला जावं लागायचं, नंतर सेल्स टॅक्सच्या साईटला जावं लागायचं, किंवा सर्व्हिस टॅक्स तुमच्यापैकी काही जण असतील तिथे जावं लागायचं. आता फक्त एकच पोर्टल तुम्हाला जाण्याची गरज आहे, ते म्हणजे आपलं GST.gov.in. अतिशय सुटसुटीतपणे कारभार शासनाचा चाललेला आहे आणि त्या ह्याच्यावरती तुम्हाला GST पोर्टलवरती जाण्याची गरज आहे. आणि आपल्याला दुसरा पार्ट आहे की जे काही मोठे डीलर्स असतील, मोठे करदाते असतील, त्यांच्यासाठी आपण GSP किंवा GST सुविधा प्रोव्हायडर हे आपण हे केलेलं आहे. आम्ही 34 ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहेत आणि पुढचेही काही सिलेक्ट होण्याच्या मार्गावर आहेत, आणि त्यासाठी जे मोठे त्यांचं सॉफ्टवेअर आमच्या सॉफ्टवेअरशी कम्प्लायन्स GST GST पोर्टलशी कम्प्लाय करण्यात येईल, आणि मग दोघं सिंकमध्ये जेव्हा होतील, व्यापारी GSP आणि GST पोर्टल, तर त्यावेळेस ते अतिशय सुरळीतपणे ते कारभार करू शकतील. तिसरा जो पार्ट आहे जो आज आपण फोकस करणार आहोत तो GST ऑफलाईन टूल किंवा सॉफ्टवेअर जे आम्ही खास तुमच्यासाठी सेवेसाठी तयार केलेलं आहे. तर यामध्ये इनव्हॉइस डिटेल कुठले कुठले महत्वाचे आहेत, तर B2B इनव्हॉइस जे आहेत ते रजिस्टर्ड टॅक्सपेअरसाठी
महत्त्वाचे आहेत. बी टू सी एल जे इनव्हॉइस लेवल आहेत कंझ्युमरसाठीचे लार्ज, ते आपल्याला इंटरसेट सप्लाय जो आहे त्यासाठीच फक्त, ज्यांचा सप्लाय 2.5 लाखच्या पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी त्या भरावं लागणार आहे. एक्सपोर्ट इनव्हॉइसेसचा डेटा आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि क्रेडिट नोट आणि डेबिट नोट ह्याची विवरण तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि अमेंडमेंट काही केल्या असतील ह्या वरच्या ह्याच्यासाठी तर त्याचाही डेटा आपल्याला द्यावा लागणार आहे. नंतर समरी जे डिटेल्स द्यायचे ते बी टू सी जे छोटे छोटे व्यापारी असतील ते बी टू किंवा छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शन असतील पर्टिक्युलरली तर बी टू सी स्मॉल ह्याच्यासाठी द्यावं लागेल. आणि ॲडव्हान्स टॅक्स पेड अँड ॲडजस्टेड डिटेल्स हे पण द्यावं लागतील. आणि एक्झम्प्टेड नील रेटेड अँड नॉन जी एस टी सप्लाईज ज्या काही असतील तुमच्या त्याचे आपल्याला डिटेल्स भरावे लागतील. आणि एच एस एन समरी हा एक नवीन कन्सेप्ट आपण महाराष्ट्रात थोडाफार ट्राय केला होता पण आता कंपल्सरी आपण पूर्ण भारतभर लागू केलेला आहे की एच एस एनचे जे कुठले तुमचे प्रोडक्ट असतील त्याचे काय एच एस एन काय हार्मोनिक सिस्टीम नॉमिन क्लेचर काय आहे तो आपल्याला समरीमध्ये द्यावा लागेल. आणि कुठले कुठले डॉक्युमेंट हे झालेले आहेत. नंतर की बेनिफिट्स जे रेग्युलर इनव्हॉइस डेटा अपलोड आपण करू तर त्याचे आपल्याला फायदे काय आहेत तर त्या आपण डिस्कस करतोय. आपलं जे शेवटच्या क्षणाला आपल्याला बऱ्याच जणांना हे असते की परीक्षेत जसं आपण इंजिनिअरिंगला आम्ही होतो तेव्हा आम्ही शेवटच्या परीक्षेच्या काळात काहीतरी अभ्यास करायचो आणि हे करायचो त्याप्रकारे आपण लास्ट मिनिटला रश करतो. आपण बघतो की 31 जुलैला इन्कम टॅक्सची साईटही हे झालं होतं स्लो झाली होती तसं लास्ट मिनिट न करता आपण दररोज तुमचा ऑफलाईन युटिलिटीमध्ये रिटर्न सॉरी इनव्हॉइस डेटा भरू शकता. आणि शेवटी जेव्हा अपलोडही करू शकता दररोज तुम्हाला वाटलं 19,000 लाईन आयटम त्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत तर म्हणजे हार्डली 14-15 हजार इन्व्हॉइसेस आरामात त्यामध्ये येऊ शकतील. तेवढे इन्व्हॉइसेस आपण दररोज म्हणजे तेवढा बिझनेस तर होत नाही पण जे आपला बिझनेस होत असेल दर आठवड्याला करू शकता 15 दिवसाला करू शकता तुम्हाला जसं वेळ असेल आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता अपलोड करून लास्ट मिनिट रश आहे ती अवॉइड करू शकतो आपण. आणि अपलोडेड डेटा जो आहे तो ड्राफ्ट फॉर्म मध्ये तुमचा राहील आमच्या आपल्या जीएसटी पोर्टलवरती आणि तो तुम्ही कधीही करेक्ट करू शकता बिफोर फायनल सबमिशन. म्हणजे तुम्हाला समजा 10 तारीख GSTR-1 ची आहे पुढच्या महिन्याची तोपर्यंत तुम्हाला जे ज्या ज्या वेळेस वाटेल की बाबा कोणाला मी कोणी तुम्ही दाखवलं की 10 कोटीचा माल एखाद्याला विकला आणि त्यांनी दाखवलं नाही बाबा मी 8 कोटीचा तुमच्याकडनं घेतलेला आहे तर तुम्ही तो करेक्ट करू शकता एडिट करू शकता पुढची रश अवॉइड करण्यापेक्षा. किंवा सेटअपचा जो इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला करेक्ट मिळावं यासाठी तुम्ही तो एडिट करू शकता सबमिशन करायच्या आधी. ही फॅसिलिटी अतिशय चांगली आहे आणि तुमच्या सेवेसाठी देण्यात आलेली आहे. नंतर इनव्हॉइसेस अपलोड जे आहेत GSTR-1 मध्ये बाय सप्लायर तर ते त्याच्यावरनं ऍटो पॉप्युलेट होईल. 2A जे आहे ते तुमचं ऍटो पॉप्युलेट होईल रिसिव्हरसाठी आणि ते तुम्हाला जो रिसिव्हर आहे त्याला व्ह्यू करण्यासाठी अवेलेबल असेल आणि व्ह्यू करू शकून तुम्ही ते तुम्हाला बदलण्याचं मात्र फक्त त्यांनी काही जी विंडो दिलेली आहे आम्ही 1 तारीख ते 10 तारीख त्या विंडोमध्ये तुम्हाला ते बदलण्याचा अधिकार असेल. पण बघू शकता तुम्ही मी एखाद म्हणजे 40 दिवस तुम्हाला जवळपास मिळतील म्हणजे 1 जुलै ते 31 जुलैचे कोणी जर दररोज अपलोड करत गेला तर 10 ऑगस्टपर्यंत त्याला ते वेळ देण्यात आलेली आहे की तो त्याचे रिटर्न्स सॉरी इन्व्हॉइसेस अपलोड किंवा चेंज करू शकता आपण. आणि दिस हा हे जे तुम्हाला आहे हे तुम्हाला रिकन्सिलेशन जे आहे परचेसचं त्यासाठीही मदत होईल आणि सेल्फ पोलिसिंगसाठी की माझं काही चुकलं असेल तर मला ते करेक्ट करता येईल. आणि ही अतिशय चांगली सुविधा आम्ही दिलेली आहे आपणासाठी. दुसरा पार्ट आहे ऑफलाईन टूलचे काय फायदे आहेत मला की मी कशासाठी ऑफलाईन टूल वापरायचं. एक तर जे मला माझं रिकमेंडेशन असेल छोटे व्यापारी आणि मध्यम व्यापारी ज्यांना की GSP ला देणे एवढा पैसाही नाही आणि विचार पण नाही त्यांचा ते ऑफलाईन टूल आणि मध्यम व्यापारी आणि छोटे व्यापारी वापरू शकतात. आणि ही खूप सोपी आम्ही एक्सेल युटिलिटी केलेली तुमच्या सेवेसाठी अगदी छोटी आणि अगदी सोप्या भाषेतली किंवा सोप्या असणारी आता एक्सेलशी बरेच जण फॅमिलीअर आहेत ऍटलीस्ट अगदी ग्रामीण भागातही जर व्यापारी फॅमिलीअर नसेल तर त्याची मुलं जी की 11-12 वी असतील किंवा इंजिनिअरिंग करत असतील किंवा कुठे अजून काही कोर्सेस करत असतील ते मुलं नक्कीच एक्सेल चांगल्या प्रकारे वापरतात. तर त्यासाठी ही युटिलिटी अतिशय सोप्या भाषेत आम्ही तयार केलेली सोप्या वापरण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे आणि टॅक्स
टॅक्सपेअर कॅन अपलोड इनव्हॉइसेस इन GSTR-1, जे म्हटलं आपण मगाशी दे की तुम्ही कितीही वेळेस तुम्हाला वाटलं एक एक तासाला मला अपलोड करायचे इनव्हॉइसेस तरीही करू शकता, आणि ही 24/7 तुमच्या सेवेसाठी खुलं आहे पोर्टल GST पोर्टलवर. जेव्हा जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तेव्हा तुमची जी काही ऑफलाईन युटिलिटी तुम्ही डेटा भरला असेल जस्ट अपलोड इट आणि तो आम्हाला दिसू शकेल. आणि ऑफलाईन टूल जे आहे ते सर्टन कॉम्पिटिशनही तिथे आम्ही करू करतो ऍक्च्युली. ते जेव्हा आपण बघू डेमो ऍक्च्युली तेव्हा आपण बघू शकू की तिथे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशनही करतात जनरेशन ऑफ फाईल जेसॉन फाईल किंवा ज्या वेगवेगळ्या आणि ते अतिशय सोप्या ह्याच्यात आहे की तुम्ही डेटा तुमचा इम्पोर्ट करू शकता, तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता किंवा CSV फाईलमध्ये हे करू शकता, डेटा इकडे आणू शकता. चांगल्या प्रकारच्या सुविधेतनं तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि कॅन मगाशी मी सांगितलं की 19,000 लाईन आयटम तुमचे भरू शकता तुम्ही याच्यामध्ये किंवा 14-15,000 इनव्हॉइसेस म्हणजे एका आयटममध्ये जर 2-2, 3-3 असले तरी 10,000 इनव्हॉइसेस तुम्ही यामध्ये भरू शकता. फक्त याच्यासाठी माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की तुम्ही काही गोष्टी पाळा. बऱ्याचदा असं होतं की आपण कॉम्प्युटरचं आपल्याला माहीत नसलं की आपण अनइझी होतो आणि मग आम्ही हेल्पडेस्कसाठी मी ऑब्झर्व केलं की खूप प्रश्न मलाही येतात भारतभरातनं तर की आमचा कॉम्प्युटर चालत नाही किंवा तुमची सिस्टीम चालत नाही. तर यासाठी काही जे बेसिक ग्राउंड रूल आहेत ते आपण पाळायला पाहिजे की ह्यासाठी ज्या सिस्टीम रिक्वायरमेंट आहेत तुमचं मायक्रोसॉफ्ट विंडोज आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम 7 किंवा त्याच्या वरती असलेलं हवं आणि इंटरनेट एक्सप्लोरर तुम्ही जे यूज करता ते 10+ असायला हवं. तर हे युटिलिटी चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे आहे ते 2007 किंवा त्या पुढलं असायला हवं. आणि तुम्ही जर डेटा फर्स्ट टाइम एंट्री करणार असाल तर तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे इम्पोर्ट करू शकता हा डेटा वेगवेगळ्या ह्याच्यातनं आणि ते तुमच्या CSV फॉर्मॅटमध्ये पण डेटा हे करू शकता वेगवेगळ्या ह्याच्यातनं झिप फाईल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स तुमच्या कॉम्प्युटरवर असतील आणि अनझिप करू शकता तुम्ही हे जे टूल आहे ते. माझी विनंती की ह्या सेमिनार वेबिनार नंतर तुम्ही ते टूल डाउनलोड करून बघा. कुठली अडचण असेल तर माझा फोन नंबर किंवा माझे मेल ID सर्व महाराष्ट्रभर आहे किंवा वेबसाईटवरती पण आहे आमच्या, कधीही तुम्ही रेफर करू शकता. दुसरा जो पार्ट आहे डाउनलोडिंग अँड इन्स्टॉलिंग ऑफलाईन टूल, तर हा माझा सहकारी आहेत राजेश कुमार हे आपल्याशी आता हे करतील. मला एवढंच हे करायचं याच्यामध्ये की आपण जो हा पार्ट मी पण तुमच्या सेवेशी असेलच, आम्ही दोघंही ऑफलाईन टूलचा पार्ट जो करत असेल. पण असं एक हे आहे की आपण जे म्हणतो की खूप अडचणी येतात कसं करायचं, ही नवीन सिस्टीम आली आम्हाला तर काही समजत नाही आणि आमच्या डोक्यावरती सरकारने हे माथी मारलेलं आहे, तर माझी खात्री आहे की तुम्हीच धन्यवाद द्याल ह्या सिस्टीमला काही दिवसांनी की अतिशय सुटसुटीतपणे आम्ही ही सिस्टीम केलेली आहे. आणि जेव्हा आपण हे असतो थकले भागलेले असतो तेव्हा तुमच्या सेवेसाठी आम्ही कोलंबस सारखं तुम्हाला मदत करू. जसं म्हणतात की कुसुमाग्रजांच्या शब्दात मला सांगावं असं वाटतं की चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंत मुची ध्येया शक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. म्हणजे समुद्राला सुद्धा किनारा आहे पण आमच्या आशा आकांक्षा स्वप्न यांना कुठलाही किनारा नाही आणि भारत मातेसाठी किंवा भारत मातेच्या विकासासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूया आणि ह्या विकासाच्या जगन्नाथाच्या रथात आम्ही तुमच्याबरोबर रथ ओढण्यासाठी तुमच्या सेवेस असणार आहोत. ओव्हर टू राजेश माय कलीग. राजेश हिंदीमध्ये बोलेल पण मराठीतही मी मध्ये मध्ये बोलत राहील. यस राजेश. नमस्कार पार्टिसिपेंट्स, जैसा कि हमारे कलीग भगवान पाटिल जी ने आपको बताया कि ऑफलाइन टूल के क्या क्या उपयोग हैं, कि इसके लिए आपको कोई इंटरनेट की ज़रूरत नहीं होगी, आप अपना GSTR-1 बिना इंटरनेट यूज किए प्रिपेयर कर सकते हैं और साथ ही इसमें आप 19,000 से ज़्यादा डेटा डाल सकते हैं जो कि आप सीधे जाके आप GST पोर्टल पर बल्क अपलोड कर सकते हैं, जिससे आपको बार बार डेटा ऑनलाइन जाके डालने की ज़रूरत नहीं पड़ेगी. आप ये डेटा डेली वाइज या वीकली वाइज कभी भी आप GST रिटर्न ऑफलाइन टूल यूज करके कर सकते हैं. सो मैं यहाँ पे आपको दिखाऊंगा कि कैसे
ऑफलाइन टूल का उपयोग करते हैं और कैसे डेटा फिल करते हैं जीएसटीआर वन के लिए। राजेश आप बरीच वर्ष पुण्यात राहिलेला आहे, त्याला मराठी पण समजतं। Stop sharing. Share the desktop. ओके पार्टिसिपेंट, सबसे पहले तो हम जीएसटी पोर्टल पे जाएंगे, gst.gov.in। और वहां से हम जीएसटी रिटर्न ऑफलाइन टूल डाउनलोड करेंगे। आप डाउनलोड सेक्शन में जाइए और वहां पे देखेंगे तो रिटर्न ऑफलाइन टूल सेक्शन होगा। आप उस पर क्लिक करेंगे तो आपको एक डाउनलोड पेज दिखेगा जिसमें आपको ऑफलाइन टूल की सिस्टम रिक्वायरमेंट बताई गई हुई है कि क्या क्या मिनिमम रिक्वायरमेंट है। तो सबसे पहले है कि विंडोज 7 एंड अबव आपके पास ऑपरेटिंग सिस्टम होना चाहिए और इंटरनेट एक्सप्लोरर जो है 10 प्लस होना चाहिए। इसका मतलब कि 10 इंटरनेट एक्सप्लोरर का वर्जन जो है 10 और उससे ऊपर होना चाहिए। साथ में अगर आप माइक्रोसॉफ्ट एक्सेल का टेम्पलेट यूज कर रहे हैं जो हमने पोर्टल पे डाल रखा है और ऑफलाइन टूल के साथ भी आपको डाउनलोडेड मिलेगा, तो अगर आप एक्सेल यूज कर रहे हैं अपने डेटा भरने के लिए तो आपको माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 कम से कम चाहिए। और अगर आप सीएसबी से डेटा अपलोड कर रहे हैं तो आपको इसके लिए एक्सेल की जरूरत नहीं पड़ेगी। सो सबसे पहले आप यहाँ पे देखेंगे आपको डाउनलोड लिंक दिख रहा होगा, डाउनलोड पे क्लिक करेंगे तो आप जो है ऑफलाइन टूल को इंस्टॉल कर सकते हैं और इंस्टॉल करके आप उसको अपने सिस्टम पे सेव कर सकते हैं। सो ये जब आप डाउनलोड करेंगे तो ये एक जिप फाइल आपके सिस्टम पे डाउनलोड होगी। सो आप देख रहे हैं कि यहाँ पे डाउनलोड हो गई है। तो डाउनलोड होने के बाद आप देखेंगे सो डाउनलोड होने के बाद आप उसको एक्सट्रैक्ट करेंगे बिनजिप सॉफ्टवेयर से, या आपके पास कोई और अदर सॉफ्टवेयर है जिससे आप एक्सट्रैक्ट कर सकते हैं जिप फाइल को, आप यूज कर सकते हैं उसको। तो मैंने बिनजिप यूज किया है, तो हम मैंने जब बिनजिप यूज करने के बाद इसको एक्सट्रैक्ट करके जीएसटी ऑफलाइन टूल डायरेक्टरी बन जाएगी। आप जैसे ही इसको एक्सट्रैक्ट करेंगे एक डायरेक्टरी जीएसटी ऑफलाइन टूल करके बनेगी। उसके अंदर आप जाएंगे तो उसमें देख सकते हैं कि आपको 5 चीज़ें दिख रही हैं, जिसमें एक डायरेक्टरी है सेक्शन वाइज सीएसबी फाइल, एक .exe फाइल है जीएसटी ऑफलाइन टूल .exe, एक जीएसटीआर एक्सेल वर्कबुक टेम्पलेट है, एक्सेल टेम्पलेट है जिसमें आप डेटा भर सकते हैं, और एक मैनुअल दिया गया हुआ है। ये जो ऑफलाइन यूटिलिटी यूज करने के लिए एक मैनुअल प्रोवाइड किया गया है, और साथ में एक readme.txt है। तो मैं आपको रिकमेंड करूंगा कि आप सबसे पहले
तो readme.txt और मैनुअल पढ़ें अगर आप ऑफलाइन टूल यूज करने जा रहे हैं तो सीएसबी सेक्शन वाइज सीएसबी फाइल में डायरेक्टरी में जाएंगे आप तो आपको दिखेगा कि आप जो है कई सारी सीएसबी फाइल दी हुई है। ये सीएसबी फाइल एक सैंपल फाइल है, इसमें आप डेटा थर्ड पार्टी सॉफ्टवेयर अकाउंटिंग सॉफ्टवेयर से इसमें आप सीएसबी फॉर्मेट में ला सकते हैं और उसको आप यूज कर सकते हैं अपना जीएसटीआर बनाने के लिए। सबसे पहले हम जाएंगे और इंस्टॉल करेंगे अपना ऑफलाइन टूल। From the GST offline tool directory, you go to the offline GST offline directory and click on the double click on the GST offline tool. So आप जाके GST offline tool.exe को double click करेंगे तो ये आपका installation चालू हो जाएगा। Installation चालू होने पर ये आपसे पूछेगा कि आपको किस directory में install करना है, आप अपने हिसाब से जिस डायरेक्टरी में चाहे तो इसको इंस्टॉल कर सकते हैं। बाय डिफॉल्ट जो है ये सी ड्राइव में जीएसटी ऑफलाइन टूल डायरेक्टरी बना के इंस्टॉल करेगा। सो आप इसको आप इसके सारे इंस्ट्रक्शन फॉलो कीजिए एंड पूरा इसका इंस्टॉलेशन हो जाएगा। सो मैंने इसको ऑलरेडी अपने मशीन पे डाउनलोड कर रखा है और इंस्टॉल कर रखा है। सो मैं इसको वापस से अपने मशीन पे नहीं इंस्टॉल कर रहा हूँ। तो आफ्टर इंस्टॉलेशन आपको जो है एक डेस्कटॉप आइकन दिखेगा जीएसटी ऑफलाइन टूल करके आपके डेस्कटॉप पे, आप उसको डबल क्लिक करेंगे तो आपका जो ऑफलाइन टूल वो आपके सिस्टम पे ओपन हो जाएगा। ये इस तरह से डबल क्लिक करने के बाद वो ऑफलाइन टूल आपके मशीन पे ओपन होगा। ये ओपन होने में कुछ सेकंड लेता है सो आप उससे घबराइए नहीं। ओपन होने के बाद ये आपको ऐसा एक होम पेज दिखेगा। सो होम पेज में आपको दिख रहा है दो बटन दिख रहे हैं, एक न्यू और एक ओपन। न्यू बटन से आप जो है अपना GSTR-1 प्रिपेयर कर सकते हैं और ओपन से अगर आपने जेसन फाइल जो बनाई हुई है GSTR-1 की वो अपलोड की पोर्टल पे और उसमें कोई एरर आया जैसे कि एक दो इनवॉइसेस में कुछ गड़बड़ी हो गई है, जीएसटी नंबर गलत हो गया है या फिर इनवॉइस नंबर गलत हो गया है या उसका मैचिंग गलत हो गई है तो रेट वगैरह गलत हो गया, तो आप जो है उस पर जाके वो पोर्टल से डाउनलोड कर सकते हैं वो एरर फाइल और यहाँ पे ओपन करके उसको करेक्ट कर सकते हैं। उसको करेक्ट करने के बाद आप वापस उसका जेसन बना के आप उस पे पोर्टल पे वापस उसको अपलोड कर सकते हैं। तो सबसे पहले हम चलते हैं नया GSTR-1 प्रिपेयर करते हैं। सो सबसे पहले आप क्लिक कीजिए न्यू पैटर्न पे, सप्लायर का GSTN डालिए। सो मैं एक सप्लायर का GSTN लेके यहाँ पे डालता हूँ। उसके बाद आप फाइनेंशियल ईयर सेलेक्ट कीजिए 2017 और 2018। टैक्स पीरियड सेलेक्ट किया है जुलाई मैंने और एग्रीगेट टर्नओवर डालना पड़ेगा आपको प्रीसीडिंग फाइनेंशियल ईयर का। अगर आप नए रजिस्टर्ड टैक्स पेयर हैं तो आप यहां पे जीरो डाल सकते हैं। सिमिलरली अगर एग्रीगेट टर्नओवर है आपका कुछ अप्रैल से जून के बीच में तो आप इसमें अपना एग्रीगेट टर्नओवर डालिए अप्रैल टू जून का। अगर नए टैक्स पेयर है तो आप यहाँ पे जीरो डाल दीजिए। सो मैं एग्जिस्टिंग टैक्स पेयर हूँ तो मैं कुछ टर्नओवर अपना डालूंगा और प्रोसीड बटन दबा के आप आगे चले जाएंगे।
आप देख रहे हैं इसमें कि ऑलरेडी कुछ डेटा भरा हुआ है, तो आप अपना प्रिपेयर करने से पहले आप सारे डेटा पहले डिलीट कर दीजिए। सो इसके लिए आप डिलीट ऑल बटन दिया हुआ है, जिससे आप जाके सारा का सारा डेटा जो इसमें दिया हुआ है, भरा हुआ है सारे सेक्शंस में, वो सब आप जाके डिलीट कर सकते हैं इन वन गो। सो आप अभी आप देख सकते हैं कि आपको यहाँ पे एक खाली शीट मिल रही है जिसमें आप डेटा डाल सकते हैं। तो ऑफलाइन टूल में आप चार तरीके से डेटा भर सकते हैं। पहला तरीका है कि आप एक्सेल में डेटा भरते रहिए डेली वाइज या वीकली वाइज, और एक साथ लाके यहाँ पे इंपोर्ट कर दीजिए। दूसरा ये है कि आप ये ऑफलाइन टूल में सीधे मैनुअली भरते रहिए। तीसरा ये है कि आप CSV फाइल में डेटा बनाया हुआ है आपने, तो आप सीधे CSV फाइल को भी यहाँ पे इंपोर्ट कर सकते हैं। और चौथा तरीका है कि आप कॉपी पेस्ट कर सकते हैं, एक्सेल से डेटा लेके आप कॉपी कीजिए एंड यहाँ पे पेस्ट कर देंगे, तो तब भी आपका डेटा यहाँ पे टूल में सेव हो जाएगा। तो सबसे पहला तरीका मैं आपको दिखा रहा हूँ कि एक्सेल में डेटा कैसे प्रिपेयर करते हैं। आप देखेंगे GST ऑफलाइन टूल डायरेक्टरी में आपको एक एक्सेल टेम्पलेट दिया हुआ है, राइट। वो एक्सेल टेम्पलेट आपको GSTR-1 प्रिपेयर करने के लिए दिया है, तो मैंने यहाँ पे आपको GSTR-1 का एक्सेल टेम्पलेट खोला हुआ है, जिसमें 13 सीट दी हुई है। पहली सीट जो है वो आपको GSTR-1 के एक्सेल वर्कबुक के बारे में एक्सप्लेन करेगी और आपको हर तरह की मदद करेगी कि किस तरह से इसको भरा जाता है, क्या क्या चीज इसमें ज़रूरी है, कौन सी फील्ड्स मैंडेटरी है, और कैसे इसका जेसन जनरेट करते हैं। सो यहाँ पे आप देख सकते हैं कि B2B, B2CL, B2CS, CDNR, CDNUR, एक्सपोर्ट, एडवांस टैक्स, एडवांस एडजस्टमेंट, एग्जम्प्टेड, HSN समरी, डॉक्यूमेंट इशूड, ये सारे सेक्शन GSTR-1 की टेबल्स हैं जो GSTR-1 में दी गई हुई हैं। तो आप सारा अपना डेटा इस सेक्शंस में भर सकते हैं जो भी आपके बिजनेस से रिलेटेड हो। सो जैसे कि आप यहाँ पे देख रहे हैं कि मैंने 2-3 डेटा भर रखे हैं बिजनेस B2B सेक्शन में। सो B2B में देख रहे हैं कि आप पहला कॉलम जो है जिसमें मैंने GST डाल रखा है, दूसरा आपको इनवाइस नंबर दिख रहा होगा, इनवाइस नंबर डालिए, तीसरा इनवाइस डेट जो है जहाँ पे जब इनवाइस क्रिएट की गई हुई, उसके बाद इनवाइस वैल्यू है, प्लेस ऑफ सप्लाई है, रिवर्स चार्ज अगर अप्लीकेबल है तो आप यस कर दीजिए, अदरवाइज नो है, रेगुलर इनवाइस टाइप है, देर आर 4 टाइप ऑफ इनवाइस टाइप। सो चार तरीके से इनवाइस टाइप है, एक वन है रेगुलर, दूसरा है SEZ सप्लाई विद पेमेंट, तीसरा है SEZ सप्लाई विदाउट पेमेंट एंड डीम एक्सपोर्ट। अगर आप बिजनेस ई कॉमर्स के थ्रू कर रहे हैं तो आप ई कॉम का GST भी यहाँ पे प्रोवाइड करेंगे। एंड उसके बाद यहाँ पे देखेंगे रेट दिया हुआ है, तो आप इनवाइस में जो रेट आपने मेंशन किए वो डाल दीजिए और उसकी इनवाइस वैल्यू, और अगर सेस एप्लीकेबल है तो आप यहाँ पे सेस भी भर सकते हैं। इनवाइस वैल्यू रेट और टैक्सेबल वैल्यू के हिसाब से हमारा टूल जो है उसका टैक्स कैलकुलेट करके आपको बता देगा ऑटोमेटिकली। सिमिलरली दूसरे सेक्शंस में आप इसको भर सकते हैं। तो हमारे शशि से भगवान पाटिल जी कुछ इसमें आपको यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट है कि इंस्ट्रक्शंस तुम्हाला दिलेले आहेत, त्या इंस्ट्रक्शन जर फॉलो केल्या, काही प्रश्न मी आता वाचतो आलेले की B2B इनवाइस काय करायचं किंवा B2C म्हणजे काय, तर या सर्वांचं एक्सप्लेनेशन आम्ही दिलेलं आहे। B2B मध्ये आपल्याला बिझनेस टू बिझनेस, जेव्हा तुम्ही व्यापारासाठी हे देता कंझ्युमरला विकत नाही तेव्हा B2B इनवाइस आपण म्हणतो। B2C लार्ज जे आपल्याला दाखवायचं आहे इंटरस्टेट याच्यामध्ये 2.5 लाखाच्या वरचं, तो म्हणजे कंझ्युमरला तुम्ही विकलं दुसऱ्या राज्यातल्या, तो B2C लार्ज पार्ट याच्यात गणला जाईल। B2C स्मॉल 2.5 लाखापेक्षा कमी। क्रेडिट नोट आणि डेबिट नोट ज्या आहेत त्याचेही हे तुम्ही इथे भरू शकता, तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण डिटेल्स त्याचे आपण आपल्या याच्यामध्ये भरू शकता। नंतर पुढचा पार्ट आहे
की एक्सपोर्ट तुमचे काही असतील तर ते एक्सपोर्टचे डिटेल तुम्ही इथे भरू शकता, नंतर बाकीचे एक्झम्प्टेड असतील किंवा एचएसएन कोड्स तुमचे काही असतील, आणि एचएसएन कोड विषयी काही प्रश्न होते मगाशी मी वाचत होतो प्रश्न आलेले, तर त्यामध्ये असं होतं की 8 डिजिटचा एचएसएन कोड आपण म्हणजे फायनल होता, पण त्याच्या 6 डिजिट 4 डिजिट 2 डिजिट, आणि आपण आता एचएसएन कोड कंपल्सरी केलेला नाही आहे सध्याच्या काळापुरता तरी, त्यामुळे एचएसएन कोड दिला तर आनंदाचे आपल्याला जर माहीत असेल तर, पण नाही दिला तरीही तिथे कुठे आता प्रॉब्लेम नाहीये. 1.5 कोटीच्या वरती द्यायला लागत होता, 1.5 कोटीच्या खाली गरज नाही, पण सध्या आपण तो अबेन्स मध्ये असल्यासारखं आहे. तर हा जो पार्ट होता हा ऑफलाईन युटिलिटीच्या ह्याच्याबद्दलचा होता. परत राजेशला विनंती करतो की तो आपल्या बद्दल. सो अगर आपने डेटा इसमें एक्सेल में प्रिपेयर कर लिया तो इसके लिए आप ऑफलाइन टूल में जाके इसको इंपोर्ट करके आप जेसन बना सकते हैं. तो हम ऑफलाइन टूल पे वापस आते हैं. यहाँ पे आपने आप देख रहे हैं कि यहाँ पे 3 बटन दिए गए हैं, एक इंपोर्ट फाइल, डिलीट ऑल डेटा और व्यू समरी. सो इंपोर्ट ऑल फाइल से आप जो है अपना एक्सेल में बनाया हुआ डेटा इम्पोर्ट कर सकते हैं डायरेक्टली इस टूल में, और इससे जेसन क्रिएट कर सकते हैं. उसी के साथ साथ आप CSV भी इसमें इंपोर्ट कर सकते हैं और कॉपी एक्सेल से डेटा कॉपी करके पेस्ट भी कर सकते हैं. और आप चौथे तरीके से जो कि मैनुअल एंट्री, आप मैनुअल एंट्री से भी आप डेटा भर सकते हैं. सबसे पहले हम आपको दिखाएंगे कि आप एक्सेल को कैसे इंपोर्ट करते हैं. सो आप एक इंपोर्ट फाइल बटन पर क्लिक करेंगे, आपको ये दिखाएगा कि रिटर्न इंपोर्ट ऑल सेक्शन इन वन गो. अगर आपने एक्सेल में सारा डेटा आपने सारे सेक्शन भर रखे जो आपसे रिलेटेड हैं, तो आप एक साथ ही सारा डेटा आप इसमें इंपोर्ट कर सकते हो और जेसन बना सकते हैं. दूसरे तरीका है कि रिटर्न इंपोर्ट वन सेक्शन एट ए टाइम. ये सेक्शन में आप जो है एक एक सेक्शन जैसे B2B है या B2CL है या B2CS है या क्रेडिट नोट है या डेबिट नोट है, उस सेक्शन को 1x1 आप इसको इंपोर्ट कर सकते हैं. तो ये सेक्शन जो है ये मेनली आपको CSV इंपोर्ट करने के लिए है, या फिर आप एक्सेल से डेटा कॉपी करके पेस्ट कर सकते हैं उस सेक्शन के लिए है. तो मेन इंपॉर्टेंट आपको इंपोर्ट एक्सेल वाला है. सो सबसे पहले हम इंपोर्ट एक्सेल वाले पे जाएंगे. इंपोर्ट एक्सेल में आप इंपोर्ट एक्सेल क्लिक कीजिए, आपने जो डेटा एक्सेल में बनाया है उसको सेलेक्ट कीजिए और उसको ओपन कीजिए. सो आप यहाँ देख रहे हैं कि ये आपसे पूछ रहा है कि आप इस डेटा को यहाँ पे सेव करना चाहते हैं या नहीं. सो मैं सेव करना चाहता हूँ तो मैं इसको यस करूँगा. सो ये थोड़ा वैलिडेशन करता है इसलिए कुछ सेकंड लगता है इसको डेटा सेव करने में टूल में. सो आपको यहाँ पे सक्सेस मैसेज आया जी. सो सक्सेस मैसेज से ये बता रहा है कि आपका डेटा सेव हो गया. तो आप यहाँ जाके व्यू समरी क्लिक करेंगे जो नीचे आपको दिख रही है. व्यू समरी क्लिक करने पे आपको समरी दिख रही है जिसमें आप देख सकते हैं कि आपको आपके सारे डेटा जो आपने इनवॉइसेस बनाई हुई है सेक्शन वाइज सारी आपकी एक साथ में यहाँ पे आके सेव हो गई है. तो आप यहाँ पे देख सकते हैं कि B2B इनवॉइसेस में आपको 2 इनवॉइसेस दिख रही है, नंबर ऑफ इनवेసెస్, B2CL में आपको 4 दिख रहे हैं, क्रेडिट नोट में 1 दिख रही है और HSN वाइज समरीज में 2 दिख रही है. इधर आपको ये समरी में आपको ये टैक्स कैलकुलेशन भी बताता है कि आपका कितने टाइप के टैक्स एप्लीकेबल हो रहे हैं आपके डेटा भरने के हिसाब से. सो आप इस सारे डेटा को आप सेक्शन वाइज देख भी सकते हैं और वैलिडेट भी कर सकते हैं. आप क्लिक कीजिए लिंक पे जो आपके सेक्शन नेम है, उस पर आप जाएंगे तो आप देखेंगे कि आपका डेटा यहाँ पे दिख रहा है. इसको आप एडिट और डिलीट भी कर सकते हैं. डिलीट करने के लिए आप राइट लेफ्ट चेक बॉक्स पे क्लिक कीजिए और डिलीट बटन दबाएंगे तो आपका ये डेटा डिलीट हो जाएगा. एंड अगर आपको इस डेटा को एडिट करना है तो आप जो है इसको एक्शन के नीचे एक पेंसिल मार्क दिया हुआ है, आप उसको क्लिक करेंगे और उससे जाके आप इसको एडिट कर सकते हैं. सब कुछ कीजिए, आपको ये डेट चेंज करनी है इसकी इनवॉइस की
जो गलत हो गई थी बाय चांस, तो आप इसको जाके डेट चेंज कर सकते हैं, तो ये आपकी डेट चेंज हो जाएगी। और अगर आपको कुछ अंदर रेट में ऐड करना है, कुछ रेट नया रेट एंटर करना है, तो आप नया रेट डाल दीजिए उसके अंदर और उसको अपडेट कर दीजिए, इससे आपका वो डेटा वहां पे सेव हो जाएगा। आप यहां देख सकते हैं कि ये सेव होके 18 तारीख हो गई है। उसके बाद आप यहां पे मैनुअल एंट्री भी कर सकते हैं, सीधा नया इनवॉइस सीधे डाल सकते हैं यहां पे। और अगर आप एक दो इनवॉइसेज अगर आप भूल गए वहां पे एक्सेल में डालना, आप सीधे यहां टूल में डाल सकते हैं और उसके हिसाब से आप अपना डेटा यहां पे सेव कर सकते हैं। सो ये तरीके हैं, आपको आप जिस इन तरीकों से आप डेटा बना सकते हैं टूल में, ऑफलाइन टूल में। और सिमिलरली अगर आपको एक्सेल सीएसबी इंपोर्ट करना है, तो आप यहाँ पे सेक्शन सेलेक्ट कीजिए और सीएसबी की फाइल सेलेक्ट कीजिए जो आपने बना रखी है, यहाँ पे जो सैंपल फाइल दे रखा है जैसे मैंने यहाँ पे, अगर आप इसको सेलेक्ट करके ओपन करेंगे तो ये आपकी सीएसबी फाइल भी यहाँ पे आपकी उसमें जो डेटा दिया गया है। देखिए यहाँ पे एरर आया, इसमें बोल रहा है कि आपने गलत सेक्शन चूज किया है, इस तरह का एरर आपको वहाँ पे दिखेगा। सो मैंने एक्चुअली B2CL के लिए सेलेक्ट किया था, लेकिन B2B सेलेक्ट B2B के लिए किया था और डेटा मैं फाइल जो ले रहा था वो B2CL के लिए रहा था, इसलिए वो एरर आया। सो मैं करेक्ट B2CL सेलेक्ट करूँगा और फिर इम्पोर्ट करूँगा B2CL। और यहाँ पे आप देखेंगे कि ये सक्सेसफुली पूछेगा आपको सेव करने के लिए और सेव हो गया डेटा। अगेन आप B2B में जाएंगे तो आपको देखेंगे एक इनवॉइसेस बढ़ गई है, यहाँ पे पहले 4 थी अब 5 दिख रही है। अब हम चलते हैं इससे जो एक जेसन फाइल जनरेट करते हैं। जेसन जनरेट करने के लिए आप जनरेट फाइल यहाँ पे दिख रहा है एक बटन, उसको आप क्लिक करिए, इससे आपको दिखेगा कि एक डिफॉल्ट फाइल नेम दिखा रहा है जो कि जुलाई 2017-18 GSTR-1 और GST नाउ द सप्लायर। तो जुलाई मतलब कि ये कि आप जुलाई के लिए रिटर्न फाइल कर रहे हैं और फाइनेंशियल ईयर जो है आपका 2017-18 है और ये GSTR-1 आपको बता रहा है कि आप GSTR-1 के लिए बना रहे हो और ये आपका GST-90 है। तो आप सेव कर रहे हैं डेटा, ले मैं सेव करता हूँ इसको अपने किसी वेबिनार डायरेक्टरी में, मैंने एक पहले ही बनाई थी लेकिन ये इसको ओवरराइट कर देगा। तो हमारा जेसन फॉर्मेट का डेटा बन चुका है, आप देख सकते हैं यहाँ पे। यहाँ पे देखिए आप जेसन फाइल बनी हुई है एक, देख सकते हैं। इसको अब हम जाके पोर्टल पे अपलोड करेंगे। सो आप सब उसके बाद आप सीधे GST पोर्टल पे जाएंगे। मैं एक ट्रेनिंग पोर्टल यूज कर रहा हूं इसके लिए, आपको डेमो दिखाने के लिए, जो कि आप GST पोर्टल के सिमिलर है। ट्रेनिंग पोर्टल हे आम्ही ऑफिसर्सच्या प्रशिक्षणासाठी वापरलेले, जवळपास 65,000 अधिकाऱ्यांना आम्ही या मधन प्रशिक्षण दिलेलं आहे आणि अजूनही पुढचा जो बॅक ऑफिसचा पार्ट आहे त्याविषयीचे ट्रेनिंग आम्ही या ट्रेनिंग एन्व्हायरमेंट मधून देत आहोत, त्यामुळे हे अधिकाऱ्यांनाही असेल। आणि मगाशी एक प्रश्न होता गुणवंत गायकवाड साहेबांचा की आम्हालाही ऍक्सेस मिळावा त्याचा, तर जरूर तुम्हाला ऍक्सेस असेल, ऑलरेडी आहे, बट त्याचे जे क्रेडेन्शियल्स आहेत यू विल गेट इट। येस, सो हम ट्रेनिंग पोर्टल पे लॉग इन करेंगे।
अपना यूजर आईडी डालेंगे लॉगिन करने के लिए, और पासवर्ड डालेंगे उसमें। सो आप अभी पोर्टल पे लॉग इन हो गए हैं, आप सर्विसेज में जाइए, रिटर्न रिटर्न डैशबोर्ड क्लिक कीजिए। आपको यहाँ पे दिखा रहा है फाइनेंशियल ईयर रिटर्न फाइलिंग पीरियड। सो हमने डेटा जुलाई फाइनेंशियल मंथ के लिए बनाया, जुलाई के लिए बनाया हुआ है। तो फाइनेंशियल ईयर 2017-18 सेलेक्ट करेंगे और फाइनेंशियल पीरियड जो है हमारा जुलाई है, तो हम जुलाई को क्लिक करके सर्च करेंगे। तो यहाँ पे आपको देखेंगे दो तीन टाइल्स दिख रहे हैं, एक GSTR-1, एक GSTR-2 और GSTR-2A। तो हमने डेटा जो है GSTR-1 के लिए प्रिपेयर किया है। तो अगर हम जो ऑफलाइन डेटा प्रिपेयर किया है तो हमको पोर्टल पे अपलोड करना है, तो अब हम उसके लिए प्रिपेयर ऑफलाइन दबाएंगे। यामध्ये मी सांगू इच्छितो की आपण बघू शकता की आपल्याला फक्त GSTR-1 आहे तो आउटवर्ड सप्लायचा तो भरायचा, आणि बाकी 2 आणि पुढचा 2A। मगाशी एक प्रश्न होता की 2A मी आपोआप दिसेल का मला, तर तो तुम्हाला आपोआप दिसेल कारण ऑटो पॉप्युलेट होईल त्यामध्ये डेटा। फक्त GSTR-1 मध्ये इथे 2 आहे प्रिपेअर ऑनलाइन, ते एक एक इनव्हॉइसनी करायचे प्रत्येक, फक्त मी माझे दररोज फक्त 5 इनव्हॉइस होत असतील, मी अतिशय छोटा व्यापारी तर तो करू शकतो, पण बाकीच्यांसाठी मध्यम व्यापाऱ्यांसाठी प्रिपेअर ऑफलाईन युटिलिटी हा पार्ट अतिशय उपयोगी आहे। ओव्हर टू राजेश। ऑफलाइन से बनाया हुआ डेटा आप यहाँ पे प्रिपेयर ऑफलाइन बटन दबाने के बाद यहाँ सीधे जाके आप अपलोड कर सकते हैं। यहाँ पे आपको दिख रहा है कि इनवाइस अपलोड, और वहाँ पे नीचे एक ब्राउज लिखा हुआ है, तो आप ब्राउज करके सीधे आपने जो जेसन बनाया उसको सेलेक्ट करके ओपन कर सकते हैं, तो ये डेटा जो है आपका अपलोड हो जाएगा। तो अपलोड होने के बाद आपको यहाँ पे ऐसा एक डेट, किस डेट को आपने अपलोड किया है, टाइम और रेफरेंस आईडी और स्टेटस ऑफ अपलोड जो रहेगा आपका। और यहाँ पे आपको एक ऑप्शन, एक लिंक मिलेगा जिससे आपको बताएगा कि आपका कुछ अगर एरर आया है आपको एरर डाउनलोड करने के लिए इनवाइस में, तो आप जो है वो आप यहाँ से डाउनलोड कर सकते हैं। तो अगर आपका डेटा सक्सेसफुली अपलोड हो गया है तो यहाँ पे आप देख रहे हैं जैसे प्रोसेस दिया गया है, ये प्रोसेस लिखाएगा और आपको कोई डाउनलोड लिंक नहीं दिखेगा यहाँ पे, क्योंकि आपका डेटा सक्सेसफुली जो है अपलोड हो चुका है। अगर कुछ एरर आया है आपके डेटा अपलोड करते वक्त, तो आपको प्रोसेस भी एरर दिखेगा जिसमें आपको बताएगा कि आपके शायद एक दो इनवाइसेस जो है वो इनकरेक्ट थी, उसमें इनकरेक्ट डेटा भरा गया था तो इसलिए उसमें एरर आया है। तो आफ्टर अपलोड करने के बाद जो है आप इस अपने डेटा को जाके यहाँ रिटर्न में जाके रिटर्न में जाके वापस आप GSTR-1 पे जाइए, और आपका जो डेटा आपने फिल किया है वो आप यहाँ पे देख सकते हैं। यहाँ पे आपको हर टाइल में जो जो सेक्शन आपने भरे उस सेक्शन में आपको दिखाई देगा। यहाँ पे कॉर्नर पे आपको समरी दिखेगा कि आपका नंबर ऑफ इनवॉइसेस कितना था और टोटल टैक्सेबल वैल्यूज वगैरह दिखेगा। लेकिन तो यहाँ पे सो आप जो है सीधे यहाँ पे आप देख सकते हैं कि आपके कौन कौन से इनवॉइसेस जो है अपलोड हो गए हैं। आप यहाँ पे भी जाके आप ये इनवाइस ऐड कर सकते हैं और उसको एडिट कर सकते हैं, और जो ऑफलाइन से जो अपलोड की गई उसको भी आप एडिट कर सकते हैं। और जो यहाँ पे जो अभी हमने अपलोड किया, मान लीजिए कोई जेसन फाइल ऑफलाइन से बनाई हुई, उसकी जो एरर फाइल जनरेट होगी वो आप डाउनलोड कर सकते हैं। तो यहाँ पे से आप यहाँ पे एक लिंक आएगा आपको जो डाउनलोड एरर फाइल है, उसको आप जब क्लिक करेंगे तो आप एक जिप फाइल डाउनलोड होगी जो आपको इस तरीके से दिखेगी। ये आपको जिप फाइल एक दिख रही है, वो इस तरीके से आपको एक जिप फाइल डाउनलोडेड दिखेगी आपके सिस्टम पे। आप उसको कहीं पे भी आप सेव कर सकते हैं और उसको ऑफलाइन टूल में आप उसको ओपन करके करेक्ट करके वापस जनरेट जेसन बना सकते हैं। सो चलिए हम देखते हैं कि इसको कैसे अपने ऑफलाइन टूल में ओपन करेंगे और करेक्ट करेंगे। सो वापस आप इसमें जाइए, यहाँ पे ओपन बटन दिया हुआ है, यहाँ पे ओपन बटन क्लिक करने पे आपको
ऑप्शन देगा कि आपको कौन सा एरर फाइल ओपन करना है। तो ये जिप फाइल अगर आप सेलेक्ट करेंगे और ओपन करेंगे तो आपका जीएसटी नंबर और फाइनेंशियल और टैक्स पीरियड आपके इसमें ऑटोमेटिकली फिल हो जाएगा। आप प्रोसीड करेंगे तो उसके बाद आपको दिखेगा कि आपको कौन कौन से डेटा गलत थे। तो यहाँ पे आपको दो सेक्शन दिख रहे हैं, बी टू सी लार्ज और क्रेडिट डेबिट नोट। इनमें आपको दिख रहा है कि आपका एरर क्या है, 18 इज इनवैलिड। सो इसको बोल रहा है कि 18 जो है आपका इनवैलिड है, आप उसको क्लिक करके एक्शन बटन पे क्लिक करके उसको सही कर सकते हैं और उसके बाद सेव कर सकते हैं। सेव करने के बाद आपको यहाँ पे एरर मैसेज में आपको एएम लिखा हुआ आएगा जो बताएगा कि ये मॉडिफाइड हो चुका है। सिमिलरली दूसरे सेक्शन में जाके आप उसका करेक्शन कर सकते हैं। यहाँ पे बोल रहा है कि ओरिजिनल इनवॉइस नहीं है और उसको आप करेक्ट कीजिए। तो यहाँ पे आप फिर से वापस एक्शन बटन दबाएंगे तो उसको ओरिजिनल इनवॉइस नंबर करेक्ट करेंगे और उसको फिर से सेव करेंगे और ये आपका एरर मैसेज जो है ये मॉडिफाइड में चेंज हो जाएगा। आप इसमें वापस व्यू समरी में जाइए और जनरेट फाइल करके नया जेसन जनरेट कीजिए और उसको सेव करके वापस अपलोड कर दीजिए पोर्टल पे। इस तरीके से आप वो करेक्ट करके आप जेसन फाइल बना के आप इसको अपना करेक्शन कर सकते हैं। थैंक यू, ओवर टू भगवान पाटिल जी। धन्यवाद राजेश। अपन पाहिले की अतिशय सोप्या भाषेमध्ये राजेश ने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले जे काही प्रश्न असतील वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते घेण्यासाठी आम्हाला अतिशय आनंद होईल। मी जी ह्यामध्ये लिंक्स दाखवतोय तुम्हाला, पर्टिक्युलरली ही पीपीटी ही तुम्हाला अवेलेबल असेल, पण माझी विनंती आहे तुम्ही ज्या gst.gov.in ला हेल्प सेक्शनला गेलात तिथं आम्ही प्रत्येक ह्याचे व्हिडिओज टाकलेले आहेत, क्विक व्हिडिओज टाकलेले आहेत आणि काही व्हिडिओज पण आहेत डिटेल्ड, तर तुम्ही रिटर्नचे बघू शकता, रजिस्ट्रेशन, पेमेंट, बाकीच्या गोष्टी। तर रिटर्नच्या व्हिडिओमध्ये जा आहे आजच्या ऑफलाईनसाठी। ऑफलाईनची पण आम्ही वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे gst.gov.in मध्येच हेल्प सेक्शनमध्ये। ऑफलाईन युटिलिटीमध्ये गेलात खाली जर तुम्ही पाहिलं gst.gov.in ला सर्वात खाली एक कॅन वी हाऊ वी कॅन हेल्प यू नावाचं एक हे आहे, त्यामध्ये जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत। आणि आमचा हेल्प डेस्कचा जो मेल आय डी आहे तो helpdesk@gst.gov.in आहे आणि हेल्प डेस्कचा नंबरही 01204889999 हा आहे। जवळपास 400 लोक तिथे आता काम करतात मुलं मुली हेल्प डेस्कला आणि जवळपास 16 तास आम्ही आता ओपन केलेले आहे, सकाळी 8 ते रात्री 12 तर आपल्याला जर दिवसा ट्रॅफिक असेल म्हणजे ह्याचं जाम म्हणजे इंटरनेट चालत नसेल तर संध्याकाळीही तुम्ही ही ऑफलाईन युटिलिटीचं काम करू शकता किंवा बाकीच्या गोष्टी करू शकता। तर आमचं तुम्हाला कुठली अडचण असेल तर महाराष्ट्रातही गजानन खानदे साहेब आहेत किंवा बाकीचेही लोक आहेत जे तुम्हाला मदत करतील, आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर हजर आहोत। माझा मेल आय डी पण तुम्ही नोट डाऊन करू शकता, वेबसाईटवरती पण आहे, पण इट इज जस्ट bhagwan.patil@gstn.org.in हा आहे। तुम्ही कधीही मेल पाठवू शकता आणि तुम्हाला उत्तर मिळेल याची मी हमी देतो। आणि मी शेवटच्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वराच्या ह्याच्यामध्ये समाप्त करू इच्छितो की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान, तुमची सेवा करण्याचं पसायदान देवाने मला द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं हे समाप्त करतो। धन्यवाद। धन्यवाद पाटील सर। जैसे कि हमें काफी लोगों की क्वेरी आ रही है कि जो भी इस वेबिनार में प्रेजेंटेशन यूज करी गई है या फिर इससे पिछले वेबिनार्स में प्रेजेंटेशंस का प्रयोग किया गया है उनको हम कहां पे देख सकते हैं, तो उसके लिए हम आपको एक 5 का डेमोन्स्ट्रेशन यहाँ पे दिखाना चाहेंगे। आपको अपना कोई भी ब्राउजर खोलना होगा लैपटॉप या कंप्यूटर के ऊपर, इंटरनेट एक्सप्लोरर, गूगल क्रोम, कुछ भी यूज कर सकते हैं आप। जब आप अपने क्रोम को ओपन करेंगे या ब्राउजर को ओपन करेंगे आपको जाना होगा kms.negd.in। यहां पे आने के बाद जो नीचे की तरफ इशारा करता हुआ एरो है उस पे आपको क्लिक करना है।
एक सर्च बार आता है, आपको इस पे सिर्फ टाइप करना है जीएसटी, जीएसटी से रिलेटेड जितने भी आपके डॉक्यूमेंट्स होंगे आप यहाँ पे देख सकते हैं। तो जैसे GSTR-1 के लिए आज ऑफलाइन टूल की प्रेजेंटेशन जो है वो आपकी यहाँ पे ऑलरेडी है। इससे पुराने वेबिनार्स जैसे पेमेंट कंपोजिशन रजिस्ट्रेशन उनसे भी रिलेशन में जितने भी प्रेजेंटेशन हैं वो यहाँ पे प्रस्तुत हैं। इनमें से किसी पे भी क्लिक करने पर आप देखेंगे कि वो वहाँ पे ओपन हो जाती है। आप इसको या तो यहीं पे देख सकते हैं, पढ़ सकते हैं, अगर आपको अपने लिए इसको बाद के लिए सेव करना है तो यहाँ पे एक सेव ऑप्शन भी आता है जिसमें आप डाउनलोड करके अपने पास बाद में देखने के लिए रख सकते हैं। आशा करते हैं कि ये वेबिनार और ये प्रेजेंटेशन आप सब लोगों के लिए उपयोगी होगी। हम वापस आते रहेंगे। कीप लर्निंग, हैप्पी लर्निंग। धन्यवाद।